माननीय डॉक्टर सौनंदिनी पुरोहित मैडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत आपली यशाची गाथा या ठिकाणी मांडावी. माननीय पुरोहित मॅडम. हॅलो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व मान्यवर, छोटे दोस्त मंडळी, पालकवर्ग, शिक्षक वृंद, सर्वांना माझा नमस्कार. आज अनेक वर्षांनंतर या स्टेजवर उभं राहून अंगावर रोमांच उभं राहिलाय. मला माझ्या लाडक्या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे प्रथम आभार मानते. आज मी माझ्या शाळेविषयीच्या आठवणी तर सांगणार आहेच. या निमित्ताने आपण सगळेजण 80 दशकात जाणार आहोत. चांगल्या आठवणींना उजाळा देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्या व्यक्ती आणि वास्तूंशी त्या निगडीत असतात त्यांना तो मानाचा मुजरा असतो. अनेकांच्या अथक परिश्रमांच्या मजबूत पायावर ही डहाणू एज्युकेशन ट्रस्ट उभी आहे, शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर आहे. यामध्ये सर्व घटकांचं योगदान महत्त्वाचं आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संचालक वर्ग, शिक्षक वर्ग, शिपाई वर्ग, लिपिक वर्ग आणि मुख्याध्यापक सर्वांचं प्रेम लाभलेली अशी आपली संस्था आहे. उत्तरोत्तर अशीच प्रगतीपथावर राहो अशी मी प्रार्थना करते. आजच्या शुभदिनी मी माझ्या आजी आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक छोटीशी देणगी या संस्थेच्या नावाने देत आहे. ती सुधीर कामत यांनी स्वीकारली. आज मी प्राथमिक शाळेसमोर बोलतीये आणि म्हणून आमच्या छोट्या शाळेतील अनुभवही मला खास करून सांगावेसे वाटतात. आमच्या वेळी कोंडा हायस्कूल 5वी पासूनची शाळा होती. त्याआधी मी डहाणू कोर्टा मागील अगदी समुद्रालगत जिल्हा परिषदेच्या 2 नंबर शाळेत जात होती. केवळ 4 वर्गांची होती आमची शाळा. आम्हाला 4 वर्ष दवणेबाई होत्या. त्या बालवयात त्यांच्यामुळे माझ्यावर झालेला प्रभाव कालातीत आहे. दवणेबाई सर्व शालेय उपक्रमांमध्ये सर्व मुलांना सहभागी करून घेत. त्यांनी आम्हा सर्व मुला मुलींना स्कॉलरशिपच्या परीक्षेलाही बसवलं. एवढंच नाही तर शाळेनंतर आमची तयारी त्या स्वतः करून घेत असत. त्यावेळी त्या गोष्टीचं विशेष वाटलं नाही, परंतु मुंबईत गेल्यावर जेव्हा कळलं की मोठ्या नामांकित शाळांमध्ये केवळ हुशार मुलांना निवडून ट्रेनिंग दिलं जातं, तेव्हा या गोष्टीचं महत्व आणि वेगळे पण लक्षात आलं. समान संधी उपलब्ध करून देणं हे या छोट्या गावातील एका प्राथमिक शाळेतल्या शिक्षिकेला किती मनापासून वाटत होतं याचं विशेष वाटतं. मी नंतरही अनेकदा हे उदाहरण माझ्या मुंबईतील मित्रमैत्रिणींना देत आले आहे. दवणेबाई सहजगत्या खूप मोठ्या आणि खोल तत्वज्ञान सांगून गेल्या, अर्थात त्याची महती लक्षात आली पुढं मोठं झाल्यावर. सकाळी स्वतःहून लवकर उठायची सवय लागावी म्हणून त्या आम्हाला सांगत असत. रात्री झोपताना शांतपणे डोळे बंद करून मनाला सांगा, हे मना मला सकाळी 6 वाजता उठव आणि बघा कशी जाग येते की नाही. त्या 7-8 वर्षाच्या मुलांना स्वयंसिद्ध बनायला शिकवणं, मनाशी संवाद करण्यास उद्युक्त करणं ही किती मोठी गोष्ट आहे नाही काही. मोटिवेशनल स्पीकर्स आणि स्पिरिच्युअल गुरु हेच मी का सांगू पाहत. दवणेबाईंनी निगुटीने जोपासलेली ही रोपं पुढे केळकोंदा हायस्कूलमध्ये आली आणि आमचं भावविश्व अधिक बहरलं. काही व्यक्ती, काही वास्तू, काही घटना अशा असतात की आपल्या मनात घर करून ठेवतात आणि कधी लक्षात आठवण आली की असं वाटतं आपण खरोखरच ते अनुभवलं होतं, इतकं ते परिकथेप्रमाणे अद्भुत वाटतं. या सर्व गोष्टी जिथे एकत्र अनुभवल्या ती ही आमची शाळा. आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. आमच्या आयुष्यातील एक खूप महत्वाचा काळ आम्ही समुद्रालगतच्या शाळेत घालवला. सुरूंच्या झाडाच्या सावलीत, गजानन महाराजांच्या मंदिराच्या जवळ, निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही हसलो, खेळलो, बागडलो. पावसाळ्यातील याच सागराचं रौद्र रूप अनुभवलंय. धो धो पावसात चिंब भिजून वर्गात बाकावर बसता न आल्याने, उभं राहिल्याने पायाखाली गोळा झालेलं तळ आठवतंय. हिवाळ्यात शनिवारच्या सकाळच्या शाळेत जाताना गोळा केलेले म्हातारीचे केस आठवत आहेत आणि गवतावरील दवबंधू गोळा केलेले आठवत आहेत केसांना लावायला, का तर केस सुंदर करायला.
खिशात कायम वास्तवास असलेल्या चिंचा आवळे भाजलेले चिंचोके आठवत आहेत. जेवणाच्या सुट्टीतील डब्यातली वाटावाटी आठवते. वडाच्या पारावरील अण्णूच्या दुकानातील कुरकुरीत चवलीत चकलीची चौदा अजून रेंगाळलेली ठेवत आम्ही मुलींनी केसात मारलेली फुलं आठवत आहेत आणि सरस्वतीच्या तस्करीला वाढलेलं कमळाचं फुलही आठवत आहे. आमची मैत्रीण उज्ज्वला रोज त्याच्या वाडीत आणत असे. सगळ्यात किती नृत्य आठवणी आहेत या. बहुतेक शाळांमध्ये प्रयोगशाळा असतेच, परंतु आमच्या शाळेत भव्य वाचनालय, उत्कृष्ट चित्रकला दालन, विस्तीर्ण पटांगण आणि सुतार कामासाठी वेगळी वास्तू अशी होती आमची ही शाळा. आमच्या या पटांगणावर देशभक्तीने प्रेरित वातावरणात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण अतिशय उत्साहात साजरे होत आणि शोर अजूनही होतच असणार. संपूर्ण डहाणू गाव ध्वजवंदनासाठी येत असे. माझ्या डॉक्टर आजी आणि स्वातंत्र्य सेनानी आजोबा शुभ्र खादीचे कपडे घालून नेमाने हजर असत. आजही या दोन्ही दिवशी शाळेची मला प्रकर्षाने आठवण येते. याच मैदानावर किशोर पाटील सरांनी आम्हाला विविध खेळांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं आणि शाळेचं नाव राज्य पातळीपर्यंत नेलं. मुख्यत्वे करून आमच्या वर्गातील मुलींनी खेळात खूप उत्तम यश संपादन केलं होतं. कबड्डी आणि खो खो वगैरे खेळात आम्ही मुली खूप पुढे होतो. माझी खास वर्ग मैत्रीण भारती कर्णावट तर पुढे क्रिकेटमध्ये महाराष्ट्राच्या टीमतर्फे खेळत होती. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. रोज शाळेनंतर चालणाऱ्या सरावामुळे शरीर आणि मन निकोप होण्यास मदत झालीच, पण टीम स्पिरिट म्हणजे काय हे आम्हाला कळलं. आज आठवत आहेत ते सर्व शिक्षक, मुलात मूल होऊन शिकवणारे घरसासी सर, शांत आणि संयमी तारा फटक बाई, उत्तम प्रकारे शास्त्र शिकवणारे अंधे सर, डोळे बंद करून एकाग्रतेने शिकवणाऱ्या आणि रागावतानाही गोडा रागावणाऱ्या दर्डे बाई, भेटेनं 9 महिन्यांनी ही कविता शिकवताना डोळे भरून आलेल्या ढेकेबाई, अतिशय प्रेमळ जी डी पाटील सर, दराळा वाटणारे करंदीकर सर आणि प्रयोगशाळेवरून जातानाही पाय लटपटायला लावणारे बर्वे सर. आहा हे सुंदर दिन हर पले ही ओळ सुलेखनासाठी देताना गाऊनही दाखवणारे आणि चित्रकलेच्या दुनियेत रमणारे अहिरे सर, कानांना मफलर बांधून शांतपणे सायकलवर नेणारे निसू चौधरी सर, दाणी बसवणाऱ्या मीना फाटक बाई आणि आमच्या हिंदी भाषेला वळण लावणाऱ्या मेहता बाई, कर्णावट सर, ओझा सर, सबनीस सर, ओगलेबाई, कोकणेबाई, किती किती सर्व शिक्षकांनी आमच्यावर माया केली होती. विचार केल्यावर प्रश्न पडतो की नक्की काय दिलं या शाळेने. तर आम्हाला या शाळेने भरपूर आत्मविश्वास दिला. एका छोट्या गावातील शाळा असूनही कसली देखील उणी भासली नाही. उलट शिक्षकांनी आमच्या मनावर कुठलंही दडपण येऊ दिलं नाही. 10वीचं वर्ष आहे म्हणून ना आमच्या शिक्षकांनी आम्हाला अभ्यासाचे अभ्यास करा सांगितलं, ना आमच्या पालकांनी. आज आमच्या मुख्याध्यापिका प्रभावती जोशीबाईंची खास आठवण काढल्याशिवाय माझं मनोगत पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी दिलेला आदर्श विद्यार्थिनी हा स्पेशल पुरस्कार आजही माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचा आहे. उत्तम ध्येय, जबाबदारीची जाणीव आणि अधिकाराचा अवास्तव वापर न करणे याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोशीबाई होत्या. कुठल्याही नवीन गोष्टीसाठी सदैव पाठिंबा असे. पुस्तकी अभ्यासक्रमाला उचित महत्व देऊन आमच्यातील इतर कलागुणांनाही भरपूर वाव मिळाला. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यासाठी अंबिते सरांचं मार्गदर्शन मिळत असे. त्या काळात उत्तम नाटकही बसवली जात. त्याचे प्रयोग या स्टेजवर होत असत. एका विनोदी नाटकात मी सुद्धा भूमिका केली होती, इंद्राचं आसन आणि नारदाची शेंडी. आज बरेच शिक्षक शिक्षिका काळाच्या पडद्याआड गेलेत, मात्र आज आपल्या स्मृतींद्वारे नक्की आपल्यातच उपस्थित आहेत. आम्हा विद्यार्थ्यांच्या हृदयातील तर त्यांचं स्थान चिरंतन आहे. माझ्या आठवणी मला प्राथमिक शाळेतील पालकांसमोर सांगता आल्या याचं मला समाधान वाटतं, कारण ही मुलं संस्कारक्षम वयातली आहेत. आपण सगळ्यांनी आपल्या मोठ्यांच्या वागणुकीचा डायरेक्ट परिणाम होणारी आहे. आपण या सगळ्यांचं जाणीवेने मोठं करूया. त्यांना आपल्या शिक्षक शिक्षिकांचा आदर करूया. शिक्षक शाळेचा श्वास आहे, त्यांच्या जीवावर हा सगळा डोलारा उभा आहे हे लक्षात ठेवूया.
शिक्षक आणि पालक दोघांचंही उद्दिष्ट बालकाचा विकास व्हावा हेच तर असतं. म्हणूनच हे नातं अधिक सुदृढ करूया. आपण आज सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात सर्व आजी माजी शिक्षकांना धन्यवाद म्हणूया. मला या छोट्या दोस्तांच्या पालकांना एक विनंती करायची. या लहानग्यांना आत्तापासून ट्युशन क्लासेसमध्ये अडकवू नका. त्यांना या वयात मोकळ्या हवेत खूप खेळू द्या, गाणी म्हणू द्या, नाच करू द्या, खूप चित्र काढू द्या, नाटकं बसवू द्या, इंग्लिश मराठी भाषेतील खूप परिकथा वाचून दाखवा त्यांना. त्यामुळे कल्पनाशक्ती तर वाढतेच, वाचनाचीही गोडी लागते आणि त्यामुळे आपोआपच शब्दसंग्रह सुधारतो. त्यांना पक्षी, फुलपाखरं, धरती ओहोटी, आकाशातील चंद्र तारे न्याहाळू द्या, खूप प्रश्न विचारू द्या त्यांना. त्यांना अजून अनुभव संपन्न बनू द्या. चिखलात खेळू द्या, पावसात भिजू द्या, झडपडू द्या, सुपा करू द्या, ओव्हर प्रोटेक्ट नका करू त्यांना. त्यांचा आधार बना, त्यांचे दोस्त बना. आयुष्यभरासाठी आठवणींचा ठेवा आणि मित्रमैत्रिणींचा खवा जमा करू दे त्यांना. पुढे आयुष्यात खूप अभ्यास, परीक्षा, स्पर्धा असणार आहेत. त्यावेळी शरीर आणि मनाचं आरोग्य राखण्यासाठी हीच अनुभवाची शिदोरी मदतीस येईल आणि हे जमवलेले आनंदाचे क्षण आयुष्यभराची सोबत करतील. आज मला माझ्या आई वडिलांविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हा मुलाचा सल्ला मी तुम्हाला स्वानुभवावरून देत आहे, कारण त्यांनी आम्हा बहिणींना अशाच मोकळ्या आणि निरोगी वातावरणात वाढवलंय. अभ्यासाबरोबरच माझ्यातील सर्व कलागुणांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, ज्यामुळे आजही मी जगण्याचा सर्व अंगानी आणि सर्व अर्थाने आनंद घेऊ शकले आणि माझ्या नंतरच्या पिढीपर्यंत हा संदेश पोहोचू शकले. हा परस्पर विश्वास बालक आणि पालकांमधील, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील वृद्धिंगत हो अशी इच्छा मी मनापासून व्यक्त करते. मंडळी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.